लर्निंग टू लर्न इंग्लिश ग्रामर. आज आपण पाहणार आहोत न्यू कन्सेप्ट. कुठला कन्सेप्ट? कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आपण ऍडजेक्टिव्ह लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिला आहे. ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह कसं आयडेंटिफाय करायचं, आज आपल्याला पाहिजे कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह. मग कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह काय असतं, याचा वापर कुठे होतो, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यासाठी एंड पर्यंत व्हिडिओ पहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला जे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील आणि आपलं कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणतात, त्याचा उपयोग काय, हे पण पाहूया. चला फर्स्ट कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे आपल्याला फर्स्ट पॉझिटिव्ह मध्ये पण आपण काय वापरतो, ऍडजेक्टिव्ह वापरतो. मी नेम लिहिले की समजून येईल तुम्हाला काय झालं. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, ओके, अँड सुपरलेटिव्ह. व्हॉट इज दिस? दिस इज द डिग्री. ओके, दिस इज द डिग्री. मग पॉझिटिव्ह डिग्री असते, कंपॅरेटिव्ह डिग्री असते, सुपरलेटिव्ह डिग्री असते. यामध्ये आपण जे काही ऍब्जेक्टिव्ह असतात त्यांचं कंपॅरिझन करतो. मग कसं करायचं ऍब्जेक्टिव्ह चं कंपॅरिझन? व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह, व्हॉट इज मीन बाय कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह, हे आपल्याला वन बाय वन पाहिजे. फर्स्ट पाहूया पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं? ऑर्डिनरी फॉर्म ऑफ ऍब्जेक्टिव्ह, म्हणजे सिंपल फॉर्म असतं ऍब्जेक्टिव्हचं. काय असतं? सिंपल फॉर्म असतं ऍब्जेक्टिव्हचं. सपोज मी टॉल घेतलं, सगळ्यालाच माहिती टॉल म्हणजे काय, स्वेलिंग माहिती टॉल लिहिलं, हे झालं पॉझिटिव्ह, म्हणजे ऑर्डिनरी फॉर्म, सामान्य, त्याला काही बदल केला नाही, काही नाही, म्हणजेच व्हीवर. ऍब्जेक्टिव्ह आहे हा, व्हीवर म्हणता येते कारण ते क्रियापदाकडे जातं. आपल्याला ऍब्जेक्टिव्ह, त्याला ऍब्जेक्टिव्ह करायचे मग आपल्याला वापरायचे, म्हणजे टॉल हे काय झालं, एक विशेषण झालं. टॉल बॉय, तो बॉय आहे पण कसा आहे, उंच आहे, हे झालं विशेषण त्याचं, म्हणून ऍब्जेक्टिव्ह टॉल घेतलं. ओके, मग नंतर काय असतं, मग कंपॅरेटिव्ह मध्ये काय करतात, वन वन थिंग कम्पेअर करून शिकूया, म्हणजे आपले डाऊट क्लिअर होतात. टॉल पॉझिटिव्ह आहे, मग याला याच्यामध्ये सामान्य ऍडजेक्टिव्ह वापरतात, काही त्याच्यात चेंजेस करत नाही. मग याच्यामध्ये काय करत असतील, तर याच्यामध्ये सामान्य ऑब्जेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरत नाही. मग ह्यामध्ये कसलं ऍडजेक्टिव्ह वापरतात, याच्यामध्ये कंपॅरिझन असतं दोन गोष्टीचं. याच्यामध्ये काय असतं, कंपेअर असतं, दोनच गोष्टीचं कंपेअर असतं. वेन टू थिंग्स ऑफ द सेम क्लास, एकाच घटना घटकेतली दोन गोष्टी जर कंपॅरिझन असेल तर त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतात. मग यामध्ये ऍडजेक्टिव्ह कसं होत असेल, तर याला होतं टॉलर. का? तर यामध्ये ER लागतं ऍडजेक्टिव्ह, काय लागतं, टॉलर होतं. मग याच्यामध्ये काय होत असेल, सोपे, याच्यामध्ये सामान्य, याच्यामध्ये काय झालं, ER लागते, तर मग याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये पण कंपॅरिझनच असणार आहे, बट मोर दॅन टू थिंग्स, ऑल द थिंग्स, नॉट ओनली टू फोर, मोर दॅन टू थिंग्स, दोघांचं कंपॅरिझन असणार आहे, जास्त जणांचं कंपॅरिझन असणार आहे, त्या ठिकाणी आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्हला काय लागतं, ESD लागतं, म्हणजे टॉलेस्ट झालं. काय झालं, टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. ओके, देन नेक्स्ट काय, पॉझिटिव्ह म्हणजे सामान्य आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो, याच्यामध्ये कंपेअर करतो दोन गोष्टी, त्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो. आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोर दॅन नसतात, त्याच्या वेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. मग याच्यामध्ये काय लागलं असतं, सामान्यला काहीच प्रत्यय नसतं, ह्याला ER असतं आणि ह्याला ESD असतं. याच्यावर तुम्ही समजू शकता की आपण कंपॅरिझन जे करतो ऍडजेक्टिव्हचं ते कुठे वापरतो, ते इन डिग्री, कुठे वापरतो, डिग्री मध्ये. मग याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं की पॉझिटिव्ह मध्ये हे वापरतो, एखादा सेंटेन्स घेऊया, एका सेंटेन्स तिन्ही मध्ये चेंज करूया. गोपाल इज अ टॉल बॉय, पहा कोणासोबत कंपेअर केलंय का, नाही, सामान्य सांगितलंय हा उंच मुलगा आहे, टॉल केलं. ओके, आता गोपालचं कंपॅरिझन आपण दुसऱ्या सोबत करूया. गोपाल इज, आता अ नाही येणार, मी काय येणार, टॉलर, टॉलर बॉय, टॉलर बॉय दॅन राम. गोपाल कसा आहे, टॉलर आहे, कोणापेक्षा, राम पेक्षा, म्हणजे इथं कंपॅरिझन कोणाचं चाललंय, ह्या गोपालचं आणि रामचं चाललंय, मग इथे म्हणायचं आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो. ओके, म्हणजे ऍडजेक्टिव्ह कुठलं वापरलंय, इथं टॉलचं, इथं काय झालं, टॉलर झालं. काय झालं, टॉलर. मग सुपरलेटिव्ह मध्ये काय होतं, सुपरलेटिव्ह मध्ये नॉट ओनली कंपेअर टू थिंग्स, मोर दॅन टू थिंग्स असतात. ओके, मग कसं बघूया, गोपाल इज द टॉलेस्ट, इज द टॉलेस्ट बॉय, टॉलेस्ट बॉय इन हिज क्लास.
वापरला टॉलेस्ट वापरला काय वापरला टॉलेस्ट वापरला अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता ऍडजेक्टिव्ह आता वन थिंग हे सेंटेन्स दिले तुम्हाला आणि सपोज आपण सांगितले की आयडेंटिफाय विच डिग्री विच सेंटेन्स इन विच डिग्री कुठला सेंटेन्स कुठल्या डिग्री ते आयडेंटिफाय करायचं ते कसं करायचं सिंपल ऍडजेक्टिव्हचं ऑर्डिनरी फॉर्म असेल ऍडजेक्टिव्हचं तर म्हणायचं पॉझिटिव्ह देन कंपॅरेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह असेल तर जे काय ऍडजेक्टिव्ह असतं इयर आलेलं असतं आणि त्या सेंटेन्स मध्ये दॅन आलेलं असतं त्या सेंटेन्स मध्ये काय आलेलं असतं दॅन आलेलं असतं दॅन च्या पेक्षा देन नाही दॅन कोण कोण कन्फ्यूज होतं देन म्हणतं देन नाही दॅन आलेलं असतं दॅन त्यावेळेस म्हणायचं कंपॅरेटिव्हली मग सुपरलेटिव्ह असेल तर सुपरलेटिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हला ईएसटी लागलेलं असतं ओके आणि त्या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्हच्या आधी द वापरतात ऍडजेक्टिव्हच्या आधी काय वापरतात द वापरतात मग समजून जायचं दिसत सुपरलेटिव्ह इज कंपॅरेटिव्ह आहे पॉझिटिव्हली अजून एक सेंटेन्स पाहूया जे आपण असं सेम वेगवेगळे घेऊया आणि आपण आयडेंटिफाय करूया करूया की त्यामध्ये कुठल्या प्रकारचं ऍडजेक्टिव्ह वापरले आणि कुठला सेंटेन्स कुठल्या डिग्री मध्ये आहे राधा इज मोर ब्युटिफुल दॅन उषा पहा राधा इज मोर आता तुम्ही म्हणता इथे ऍडजेक्टिव्ह ब्युटिफुल आहे ह्याला इयर नाही लागलेलं येस याला इयर नाही लागलं त्यामुळेच मी थोडस चेंज घेतले बिकॉज ऑफ सगळ्याच ऍडजेक्टिव्ह काही असे ऍडजेक्टिव्ह काही अपवाद असतात सगळे एका ह्यात बसतात पण एक असं असतं की त्याच्यामध्ये थोडस वेगळं पडतं त्याच पद्धतीनं असे काही ऍडजेक्टिव्ह थोडे फार असे जास्त नाही येते बोटार मोजणं इथेच निघणार आहे तर त्याला काय लागतात इयर न लागता त्याला मोअर किंवा मोस्ट लागतं मोअर कंपॅरेटिव्ह मध्ये लागतं आणि मोस्ट पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह मध्ये लागतं आणि याच्यामध्ये सामान्य म्हणलं की ऑर्डिनरी फॉर्म असणार आहे ओके मग आता पहा इथे मोर लागतंय आणि इथं काय लागणार आहे मोस्ट लागणार आहे मग दिस इज सेंटेन्स इन विच डिग्री दिस सेंटेन्स इज कंपॅरेटिव्ह डिग्री कुठलं हे सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मग आपल्याला आता सेकंड घेऊया त्याच्यामध्ये काय होते ते पाहूया यालाच थोडस उलट सुलट करून घेऊया Usha is a beautiful girl. पहा कंपॅरिझन आहे नाही मोअर आहे नाही इयर पडते नाही मग सामान्य आहे ऑर्डिनरी फॉर्म वाले ऍडजेक्टिव्ह दिस इज दी पॉझिटिव्ह डिग्री आता नेक्स्ट अजून एक समजून घेऊया रिचा इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन हर फॅमिली म्हणा क्लास म्हणा काही चालते फॅमिली आता हे सांगते सुपरलेटिव्ह मध्ये का मोस्ट लागले मी सांगितलं सुपरलेटिव्ह मध्ये काय येतं मोस्ट येतं देन ऍडजेक्टिव्हच्या आधी द वापरलंय म्हणून तर सुपरलेटिव्ह ओके म्हणजे समजलं असेल तुम्हाला याच्या मगाशी बघितलं ते ऍडजेक्टिव्ह होतं त्याला ईआर लागतं ईएसटी लागतं आणि सामान्य एकच असून ऑर्डिनरी सामान्य फॉर्म असतं त्याला काही प्रत्यय लागलेलं नसतं जसं आहे तसं ऍडजेक्टिव्ह असतं पण याच्यामध्ये काय होतं असे काही ऍडजेक्टिव्ह आहेत ते त्यामुळे रूल मध्ये बसत नाही खूप थोडे ऍडजेक्टिव्ह त्याला मात्र काय करायचं मोअर आणि मोस्ट लावायचं काय करायचं आणि असे पण काही आहेत की जे पूर्ण चेंज होतात गुड बेटर बेस्ट असे पण आहे ब्युटिफुल मोअर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल इम्पॉर्टंट मोर इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट असं आपण काही आहे त्याचाही मी तुम्हाला शॉर्ट्स काढेल त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की ते काही इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे जे की डिग्रीमध्ये वेगळे पडतात त्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट घ्या पहा कसे चेंजेस केलेत कसं आयडेंटिफाय करायचं काय ट्रिक सांगितल्या नोट डाऊन करत चला स्क्रीनशॉट घेत चला ओके कमेंटमध्ये सांगत चला काही डाऊट असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके